कराड विमानतळाबाबतच्या जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमावली जाचक आहेत, त्यामुळे शहर व परिसराचे नुकसान होणार आहे, हे टाळण्यासाठी या अटींविरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा नगरपालिकेचे गटनेते राजेंद्र सिंह यादव यांनी दिलाय. आधीच्यापेक्षा विमानतळाच्या जो डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे विमानतळाचा डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भातमध्ये NMRDAला जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं आणि जिल्हाधिकारी नगरपालिकेला पत्र दिलं. आपल्या भागामध्ये विमानतळाच्या पॉईंटपासून 20 किलोमीटर ए रेडियस अशा परिघामध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नये, बांधकामाबरोबर कोणतीही झाडं लावू नये अशा पद्धतीचे आदेश पारित करण्यात आले. त्यासाठी NOC NMRDAची घेण्यात यावी अशा पद्धतीचा आदेश पारित झाला. त्यामुळं कराड शहरातील आसपासचीसुद्धा बांधकाम परवानगी थांबलेली आहे. इथले नागरिक भेटीला धरले गेले, नागरिकांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे, संभ्रमाचं वातावरण आहे. आमची प्रशासनाला एकच विनंती या ठिकाणी आहे की जो नकाशा अजून अस्तित्वात आलेला नाही, ज्याला अंतिम प्रसिद्धी नाही, तो नकाशा अस्तित्वात यायच्या अंतिम प्रसिद्धी व्हायच्या अगोदर कोणत्याही प्रकारचे आमच्यावरती निर्बंध लादू नये. आम्हाला नगरपालिकेला करोडो रुपयाचं नुकसान होते. कराड शहरातील नागरिकांना आज अशा पद्धतीने जर आला नकाशा तर विस्थापित होण्याची वेळ, कराडचं अस्तित्व घालवण्याची वेळ आणि करा 5000 वर्षापूर्वीचं गाव स्थलांतरित करायचं का अशी वेळ आलेली आहे. तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचे बांधकाम परवान्यावर निर्बंध लावू नये. नवीन कोणत्याही प्रकारची परवान्यापूर्वक कामं करायला कोणत्याही प्रकारची चाचकाठी लावू नये. जुने जी बांधकाम आहेत ते जुने बांधकाम कोणत्याही प्रकारची करत असताना या ठिकाणी त्याला चाचकाठी लावू नये आणि नवीन डेव्हलपमेंट प्लॅन करत असताना या ठिकाणी हा प्लॅन मंजूर करत असताना सजेशन ऑब्जेक्शन्स आहेत, फरक सूचना आहे. जो जी कायद्याची जी एक लॉज आहे, बायलॉज आहे, त्या पद्धतीने काम करण्यात आलं. कारण नगरपालिकेसारखी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्या सेमी गव्हर्नमेंट ती सेमी गव्हर्नमेंट संस्था आहे, त्या संस्थेला विश्वासात घ्यावं. नगरपालिकेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा प्लॅन, कोणत्याही प्रकारचा नकाशा मंजूर करू नये आणि त्या कराड शहराला त्या पर्याने इतरच्या भागांवर सुद्धा या नागरिकांच्या कोणत्याही प्रकारचा आसूर ओढण्यात येऊ नये, त्यांच्यावर घराघरावर नांगर चालवू नये अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. आणि उद्या जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी निवेदन देणार आहोत, NMRDAच्या अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत, ज्योतिरादित्य शिंदे साहेबांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत की येणाऱ्या 7 दिवसांमध्ये आम्हाला बिल्डिंग परमिशन देण्यात याव्यात आणि येणाऱ्या जे प्लॅन्स आहेत त्याच्या हरकत सूचना मागवत असताना नगरपालिकेच्या सूचनांचा विचार करण्यात यावा, सजेशनमध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात यावा. आणि आता 7 दिवसानंतर कराड बंदचा आवाहन करण्यात येणार आहे. या ठिकाणी ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र न्यूज.